आज देशापुढे काय प्रश्न आहे, आज राज्यापुढे काय प्रश्न आहे, वाचाळवीरांची संख्या कशी वाढलेली आहे, काही काही जण विकासाचं बोलायच्या ऐवजी नको तेच चर्चा करतायत. सध्या आरक्षणाचा मुद्दा आहे, तो मुद्दा सोडवण्याच्या करता एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, मी आणि आमचे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी प्रयत्नशील आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, दुमत कुणाचंच नाही, परंतु आज 62% आरक्षण, 52% SC ST OBC आणि NT आणि 10% इकॉनॉमी विकर सेक्शन EWS यांना 62% आरक्षण मिळालंय. ते आरक्षण सोडून जे इतर आरक्षण राहतं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामावून घ्या. कुणाचाही विरोध असायचं काही कारण नाही, परंतु काही जण टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करतायत. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान 75 वर्ष देशाला झाली, आज देखील त्या संविधानाचा आदर आणि आज देखील बाबासाहेबांनी दिलेली घटना, त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे, त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलायजा ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही, ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. वेगवेगळे लोक वेगवेगळे आरक्षण मागतायत. धनगर समाज आरक्षण मागतोय, परंतु आदिवासी समाजाची पण मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. शेड्यूल कास्ट समाजामध्ये अनेक सहकारी माझे त्याच्यामध्ये मोडतात आणि या सगळ्या वंचित दुर्बल जे मागासलेले राहिलेले त्या समाजाला पण इतरांच्या बरोबरीने आपल्याला आणायचंय. अजित पवार आता बोलत होते, अजित पवार बोलताना म्हणाले की मुंबईला सगळ्यांना जर येत असाल, कायदा जर मोडला तर कठोर कारवाई करू असा इशारा दिला. आता उपमुख्यमंत्री या इशारा द्यायला लागले, बघू ना मग. कारवाई तर करा, तुम्ही पहिल्यापासून हेच केलं, तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले. आम्हाला हे बोलायचं नव्हतं, तुम्ही मौन धरलं होतं. आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत, परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं. पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं, 10-5 जण जवळ ठेवले फक्त, आणि बाकीच्या करोडोच्या संख्येनं मराठ्यांचं तुम्ही वाटलं केलं. ठीक आहे, बघू तुमचा पण पुरा होतोय. मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा, शांततेत येणाऱ्या मराठ्यावर मराठे देतील शांततेत उत्तर तुम्हाला. खरं तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं जात आहे, अजित पवार अशी भूमिका का घेतात असं वाटतंय, आणि तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं, अपघातानं आलेला माणूस त्याला सरकार, आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत, नाही मानत आम्ही त्याला. जर मराठ्यांच्या पोराच्या नरडेवर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत. हा माहीत मुंबईवर जायला, मुंबईला तर जाणार आणि OBC तूनच आरक्षण आणणार. तू कारवाई कर, त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठे देतील. उत्तर काय असतं?